नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्टँडर्ड 9 सब्जेक्ट ज्योमेट्री मधील चॅप्टर क्रमांक 5 क्वाड्रिलेटरल यातील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील एक एक्झाम्पल बघणार आहे. आता यामध्ये बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. यूजिंग अपोजिट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलोग्राम प्रूव दॅट एव्हरी रेक्टेंगल इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे इथे तुम्हाला आता अपोजिट अँगल टेस्ट जी आहे पॅरलोग्रामची ही वापरायची आहे आणि तुम्हाला हे शो करायचं आहे की प्रत्येक रेक्टेंगल हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. त्याकरता आपण पहिल्यांदा एक रेक्टेंगल ए बी सी डी काढून घेतलेला आहे. आता गिवन लिहून घेऊ. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टेंगल. टू प्रूव क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. बघा आपल्याला ए बी सी डी हा रेक्टेंगल दिलेला असून आपल्याला प्रूव काय करायचं आहे की ए बी सी डी हा काय आहे, पॅरलोग्राम आहे. आता आपण प्रूफ घेऊया. प्रूफमध्ये फर्स्ट स्टेटमेंट काय लिहू आपण, क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ रेक्टेंगल. मग हा जर रेक्टेंगल असेल तर याचे चारही कोण अँगल ए, अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी हे काय असतील, प्रत्येकी 90 डिग्रीचे असतील. म्हणजे या ठिकाणी राईट अँगल असतील. बघा आपण मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे, अँगल्स ऑफ अ रेक्टेंगल. आणि असं जर आहे तर अँगल ए इज इक्वल्स टू अँगल सी, म्हणजे अपोजिट अँगल्स काय आहे, इक्वल मेजर्सचे आहेत. त्याचप्रमाणे अँगल बी अँड अँगल सी आर ऑल्सो हॅविंग मेजर 90 डिग्री. आता जर असं होत असेल की सर्व अँगल्स सारख्या मापाची आणि अपोजिट अँगल्ससुद्धा काय आहेत, कॉंग्रुएंट असतील, तर या ठिकाणी हा जो क्वाड्रिलेटरल असेल हा काय होईल, पॅरलोग्राम असेल, इफ इट्स अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट. आता या ठिकाणी अपोजिट अँगलसुद्धा काय झालेले आहे, कॉंग्रुएंट झालेले आहेत. देअरफोर क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम. आणि अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवू शकतो.